मध्ये जायचं, मिलिटरी मध्ये जाऊन काहीतरी देशाचा झेंडा लावर म्हणत होता. त्याला पैशाची इच्छा नव्हती, फक्त नोकरी पाहिजे, मला बागाय पाहिजे म्हणत होता. ते मरणाला बी घाबरणारा नव्हता, स्वतःच्या जीवाला बी कुठून बी कसल्या त्या पाण्याचा टाकी येऊन उडी मारलाय, जे म्हणाल ते केलाय. एवढ्या मिलिटरी भरतीत बकाळ कष्ट करून मी माझं लिखलू. त्याला येस. नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. 13 तारखे दिवशी दिल्लीमध्ये जो संसदेमध्ये काही युवक आतमध्ये गेले आणि युवकांनी थोडासा राडा केला. ज्या युवकांनी राडा केला त्यापैकी एक म्हणजे अमोल धनराज शिंदे, जो की लातूर जिल्ह्यामधील चाकूर तालुक्यातील जे झरी गाव आहे त्या झरी गावचा तो रहिवाशी अमोल. आणि अमोल हा सुशिक्षित बेकार होता. तो कदाचित बेकारीला कंटाळून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कदाचित त्याने तो संसदेमध्ये जाऊन गोंधळ घातला असेल. महाराष्ट्र जीवन न्यूज कधीही अशा गोष्टीचं समर्थन करत नाही, अशा हल्ल्याचं समर्थन करत नाही. परंतु नेमकं मुळात अमोलने गोंधळ का घातला संसदेमध्ये, अमोल संसदेमध्ये जाण्याचं कारण काय, याच्याही पाळामुळाशी जाणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. कारण अमोल हा कुठला नक्षलवादी नाही किंवा अमोल हा कुठला आतंकवादी नाही, परंतु अमोलच्या पाठीमागं वेगवेगळ्या वल्गना केल्या जातात, त्या वल्गना मोडून गेल्या पाहिजेत. खरं तर गरीब आणि एका दरिद्री कुटुंबामधला तो एक युवक आहे. आपण ह्या झरी गावात आलेलो आहोत, त्याच्या घरी आलेलो आहोत. अमोलचे आई आणि वडील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेणार आहोत. तर मी आता सध्या इथं अमोलच्या घरी आहे. अमोलचे वडीलसुद्धा माझ्यासोबत आहेत, अमोलची आई आहे. बाबा, काय सांगाल, अमोलचं राहणीमान कसं होतं, अमोलचं वर्तणूक कशी होती अमोलची, आणि अमोलनं जे हे कृत्य केलं, अमोलनं जे हे पाऊल उचललं, त्याबद्दल आपण काय सांगाल? आम्हाला कुठलंच माहीत नाही सर. आम्हाला एकच माहिती आहे की त्यांनं इथून 9 तारखेला पोलीस भरत्या म्हणून गेले. कुठं गेले, काय गेले, हे पुढलं काय माहीत नाही. प्रत्येक ह्याला जात होतं त्यानं, मग गेले की त्यानं फोटो पाठवायचं, अगं तिकडे गेले ड्युटीला तिकडे चालला म्हणून सांगायचं, इथं भरती आहे तिथं भरती आहे सांगायचं त्यानं सारं पद्धतशीर. आणि आम्ही चौकशी करायचं, बाबा तू कुठं चाललंय, असं असं भरती आहे तिथं चालला म्हणायचं सांगायचं त्यानं. ते 9 तारखेला गेले त्याच्या इतर आम्हाला बोलणं नाही काय नाही, आम्ही त्याच्यात चिंता घेतो की नेमकं झालं काय हीच आम्हाला कळायला मार्ग नाही. बरं, आजपर्यंत कुठली चौकशी वगैरे झाली का त्याची, कुठले अधिकारी कर्मचारी इथं आपल्यापर्यंत आले होते का? हां, ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेसच कळालं की आम्हाला हे अमोल दिलेलं आहे म्हणून. ह्याच्या अगोदर आम्हाला कुठलीच काही माहिती नाही. नाही, पोलिसांचं काय म्हणणं आहे की अमोलनं जो केलेला गुन्हा आहे तो खरंच खूप मोठा गुन्हा आहे म्हणतायत की काही घाबरू नका वगैरे असं म्हणत, नेमकं पोलिसांचं म्हणणं काय? पोलीस सांगायले तर काही घाबरू नका आहे. आम्ही म्हणलं वा आहे जिवंत आहे का, मी म्हणलं ही सांगा म्हणलं. अच्छा, गाड्या फेड्या आल त्या संध्या. आम्ही म्हणलं की आता पळ तिला जाते कुठं तर रनिंगला, कुठं तर पडला असेल. आता मेलं हे मिलिटरीचे लोक जे राहिले की हे लोक गाड्या घेऊन येतात. तशीच हे 4-5 गाड्या जे आल्या ते लेकरू माझं गेलंच काही की म्हणून मी 2 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत विचारलो. ते लोक काही सांगणं गेले. बरं, आता एक अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. नेमकं अमोलला काय बनायचं होतं आणि अमोलला वेळ कशाचं होतं नेमकं? नेमकं बघा, त्यानं 10-12 वीपासून मिलिटरीचं होतं. मिलिटरीचं त्यानं करीत करीत काय लॉकडाऊन पडलं. आसामला आलतं त्यानं पहिलं 5000 पोरांमध्ये त्यानं पहिलं आलता. मग काय झालं म्हणलं तर त्यानं सांगितलं मला 1 महिन्याला बोलवले मला नोकर. ठीक आहे म्हणलं, जे झालं ते बरं झालं बा म्हणून आम्ही त्याच्या खुशीमध्ये राहिला 4 दिवस. मग ते लॉकडाऊन पडलं की 1 महिन्याला तिकडून बातमी आली की बाबा इथलंच घेतलं पोरगं तुझं कॅन्सल झालं म्हणले. मग ती झाल्यास पुन्हा लॉकडाऊन संपल्यास पोलीस भरतीला एक बार गेला अजून मिलिटरीत. मग तिथं म्हणले वा तुझी वय संपले तू आता इथं येऊ नक, तू काय कर पोलीस भरती बघ कुठं तर म्हणले. मग ते आता पोलीस भरतीच्या प्रयत्नात होता. त्याच्या पुढं काय झाले काय नाही ते त्यांना आम्हाला पोलीस भरती म्हणून इथून गेलेला आहे. नक्कीच, म्हणजे जो युवक देशसेवा करण्याच्या भारामध्ये आहे, ज्या युवकाला देशसेवेचं वेड आहे, जो युवक पोलीस भरती करून मी माझ्या देशाची सेवा करणार, जो युवक आर्मीमध्ये भरती होऊन सैन्यामध्ये भरती होऊन मी माझ्या देशाची सेवा करणार, हे वेड उराशी बाळगून जो युवक फिरतो तो नक्कीच तो युवक संसदेवर भ्याड हल्ला करणार नाही. जो युवक देशसेवेचं व्रत आपल्या उराशी बाळगून फिरतो तो युवक नक्कीच देशाच्या संसदेला हानी पोचवणार नाही असंही म्हणता येईल. आपल्यासोबत
अमोलची आई केशरबाई शिंदे ह्या सुद्धा आहेत. आई अमोलचं वागणं कसं होतं घरामध्ये एकंदरीत, आणि नेमकं अमोलच्या भावना काय होत्या, अमोलचं काय स्वप्न होतं? अमोलचं पहिलीपासून त्यानं रनिंग काढायचं त्याला होतं, आणि त्याला मिलिटरी बनायचं होतं. ते 12वीपासून त्यानं प्रयत्न करत होता. बघ 10-15 ठिकाणी 10-12 ठिकाणी जाऊन आला की त्याच्या रनिंगमध्ये काढायचे 1 नंबर, आणि पुन्हा परीक्षातच काय व्हायचं की त्याचं तेच पुन्हा त्याला कळायचं नाही. एवढंच होतं माझ्या लेकराचं स्वप्न, मिलिटरीमध्ये जायचं. मिलिटरीमध्ये जाऊन काहीतरी देशाचा झेंडा लावून म्हणत होता. त्याला पैशाची इच्छा नव्हती, फक्त नोकरी पाहिजे मला. पैसे पगार किती आहे ही आहे नको विचारू मला. मी म्हणायचं बाबा रोज कंपन्यात गेलं तर तेवढीच पगार आहे की रामोल, आणि तसल्या नोकरीला जाऊ नको नको. नाही आहे त्याला महत्त्व नाही पैशाला, फक्त नोकरीला महत्त्व आहे, देशाची सेवा करण्याला महत्त्व आहे म्हणत होता. एवढं सांगत होता सदा ती भगतसिंगाचा तीन त्याला त्याच्या डोक्यात तेच होतं की देशासाठी आपल्या मेलेत, आपल्याला रक्षण ठेवलेत आणि त्यांनी मेलेत, त्यांच्यासारखं वागाय पाहिजे म्हणत होता. ते मरणाला बी घाबरणारा नव्हता, स्वतःच्या जीवाला बी कुठून बी कसल्या त्या पाण्याचा टाक येऊन उडी मारलाय, जे म्हणाल ती केलाय. एवढ्या मिलिटरी भरतीत बकाळ कष्ट करून मी माझं लेकरू त्याला यश आलेलं आहे म्हणून माझ्या लेकराने ती पाऊल उचललंय. काहीतरी मागणी मागाव म्हणून गेला असेल मला नोकरी द्या म्हणून. मी 15-16 शिकून बसलाव घरी. आम्हाला म्हणत होता मला 4000 रुपये महिना द्या मला लातूरला शिकायचे. आम्ही म्हणलो बाबा आमच्यानं होईना झालेलं, आता पोट भरावं का खावं काही, त्याला गटाचे हप्ते ती कशाला लागले की उचलून दिलेले, ती फेडावं का तुला देवा. आता तुझ्या पायावर तू उभा राहा, तूच तुझं कर कामधंदा, आण तूच तुझं शिक म्हणलो आम्ही त्याला. म्हणते ना मायबाप बी करणार माझं काही, शाळा शिकून बी काही झालं नाही म्हणून काय केला की काय नाही की हे माहीत नाही. पर माझं लेकरू काही असं कुणाला मारण्याच्या विचारात नव्हतं. एवढं गावात लोकांचं मतदान पार्टी राहत होती, पण माझं लेकरू कुणाच्या मतदानाच्या पार्टी सध्या जात नव्हतं. आपला पण एकटंच राहत होतं, पण कुणासोबत फिरत नव्हतं. कुणाचं काय खातपेत बी सध्या नव्हतं. कुणा जेवाय सांगितलं तर सध्या जात नव्हतं. आई भाजी भाकर कर मला जेवायला, मला नाही जायचं. मी म्हणायचं बाबा कुणाचं तर आवतं ना आलं जा जेवाय, नको आहे मला, मला घरीच कर स्वयंपाक म्हणायचं. जेवाय सध्या कुणाच्या जात नव्हतं माझं लेकरू. काय नाही काय झालं की कशाला केलं की काय नाही की काहीच कळाय मार्ग नाही. घरीची परिस्थिती बेकार होती, त्याला आम्ही मी साथ देऊ लागलो नाही. पोरं लग्न झाले जिकडे तिकडे गेले, पैसा पाणी कुणी देणार झालं, त्यांची तल्लाच लागू लागले. आमचा कोण विचार करू लागले, पोराचा तर ना आमचा तर. आम्ही कष्ट करून खायचं. एका जायच्या पुढे यांच्या संग हिरीच्या कड्याचं काम केलंय माझ्या लेकरानं. त्याला अशी घमंडी बी नव्हती, मी एवढा शिकला ही काम करू का ते काम करू का म्हणून विचारून कामाला जात होतं. बरं, नक्कीच आपण पाहताय हा एका माऊलीचा आक्रोश आहे. हा आक्रोश मराठवाड्यासारखा दुष्काळग्रस्त भाग आहे, आणि यातल्या यात मराठवाड्यामधलं हे लातूर जिल्हा, लातूर जिल्हा म्हणजे दुष्काळानं ग्रासलेलं एकदम वंचित असा जिल्हा आहे, जो की या लातूरमध्ये कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत, कुठल्याही रोजगाराचं क्षेत्र इथं उपलब्ध नाही. आणि कदाचित अमोलनं या रोजगाराकडे, आमच्या बेरोजगारीकडे केंद्र शासनानं किंवा राज्य शासनानं लक्ष द्यावं यासाठीसुद्धा उचललेलं एखादं टोकाचं पाऊल असेल असंही म्हणता येईल आपल्याला. अमोलचे काही शेजारीसुद्धा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. कारण अमोल कधी कुठल्या राजकारणातसुद्धा सक्रिय नव्हता, गावामधल्या कुठल्या तंट्यामध्येसुद्धा तो सक्रिय नसायचा. अमोलचं ध्येय फक्त एकच होतं की आर्मी भरती किंवा पोलीस सेवा करून मी देशाची सेवा बजावून. आपल्यासोबत गावातले काही नागरिक आहेत, काय सांगाल आपण अमोलबद्दल की अमोल नेमका कसा होता, का अमोल नेहमी भांडणं करायचा, का कसं त्याचं नेमकं वागणं कसं होतं, वर्तणूक कशी होती अमोलची, काय सांगाल? अमोलची वर्तणूक चांगली होती, ती मी गलीतलाच आहे, माझ्याकडे 10 दिवस कामालाही होतं त्यांना. म्हणजे नक्कीच तो कष्टाची काम सुद्धा तुमच्यासोबत करायचा, मिस्त्री काम संग जायचा,
त्याच्यानंतर शेतात काम करत होता, चरकावर जायचा, कुठेही वडला सांगा चल म्हणले की जायचा काम करायचा, आणि त्याचे शब्द विकत घ्यावं लागत होते, एवढं त्यांना हे होतं बोलायला. असं काही फडफड बोलत नव्हतं, काही नाही, विचार करूनच बोलायची, एखादी गोष्ट बोलायची इळातून. नक्कीच तर एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणारा तो अमोल होता. आणि अमोलच्या बाबतीत हे खरं तर अमोलनं हे पाऊल उचलायला नको होतं. कुठल्याही प्रकारचा आम्ही या गोष्टीला समर्थन देत नाही, परंतु खरं पाहिलं तर या राज्यशासनाचा, या केंद्र शासनाचा नाकर्तेपणासुद्धा यामधून दिसून येतो आहे. ही जी बेरोजगारी आहे, प्रचंड वाढती महागाई आहे, त्यातल्या त्यात बेरोजगारी आणि दुष्काळग्रस्त भागाकडे या शासनानं केलेलं दुर्लक्ष, याचाही ठपका खरं तर या शासनावर ठेवायला पाहिजे आपण. कारण आज एक अमोल संसदेत उतरला आहे, उद्या येणाऱ्या भविष्यामध्ये असे हजारो अमोल जर संसदेत उतरले तर त्याला कोण जबाबदार आहे. नक्कीच मला अशी अपेक्षा आहे की केंद्र शासन याकडे पॉझिटिव्हरित्या पाहिल आणि नक्कीच अमोलची सुटका सुद्धा करेल यामधून, यात शंका नाही. परंतु अमोलनं नेमकं हे का पाऊल उचललं, अमोलला काय पाहिजे होतं, नेमकं काय मिळवायचं होतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला दस्तुरखुद्द अमोलकडूनच समजेल. कॅमेरामन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, झरी, लातूर.